मनसेच्या सन 2022 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष अनुशक्तीनगर विधानसभाचे रवींद्र राजाराम गवस यांच्या वतीने मानकूर महाराष्ट्र नगर येथे आयोजित करण्यात आले आहे. तसेच खेळाडूंनी बडवून चढून सहभाग घेतला आहे. तसेच मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथे उपस्थित होते. हे मनसे चषक 2022 तीन दिवसाचं आहे. त्यामध्ये आम्ही क्रीडा महोत्सव आपल्या अनुशक्तीनगर विभागातील जे खिलाडी वृत्तीचे जे मुलं आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे आम्ही मनसे चषक घेतलं आहे. त्यात आज फुटबॉलचे मॅचेस होत आहेत, उद्यापासून क्रिकेटचे आणि इतर खेळाचे सामने चालू होतील. फायनल याची 13 तारखेला समाप्त होणार. फुटबॉलसाठी पूर्ण विभागातील 12 टीम आल्या आहेत आणि क्रिकेटसाठी टोटल अनुशक्तीनगरमधल्या 16 टीम आल्या आहेत. त्यांच्यामध्ये एक आज आणि उद्या दोन दिवसात कॉम्पिटिशन होतील आणि फायनल 13 तारखेला घेऊ. फुटबॉलसाठी आम्ही 7,000 फर्स्ट प्राईज आणि 5,000 सेकंड प्राईज आणि क्रिकेटसाठी 25,000 फर्स्ट प्राईज आणि 15,000 सेकंड प्राईज आणि ट्रॉफी आहेत. सर्व नागरिकांना आणि आपल्या यंग मुलांना या क्रीडा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त कसं सहभागी करता येईल त्यासाठी आम्ही त्यांना आवाहन करतो. आणि बहुतेक जे मुलं आहेत ते आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजसाहेबांच्या एक पक्षाकडे आकर्षित होऊन मुलं स्वतःहून त्या क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी होत आहेत. इथे आमच्या पक्षाचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि आमच्या मनसेचे युवा नेते अमित साहेब ठाकरे यांचं बहुतेक रविवारचे आमच्या फायनलला ते येणार आहेत. तसेच इतर पदाधिकारी आमचे संजय नाईक साहेब आहेत, शिरीष सावंत आहेत, रिटा गुप्ता आहेत आणि इतर नेते ते येणं घेऊन इथे भेट देणार. ब्युरो रिपोर्ट NAEW मान.